मात्र खरोखर एक अप्रतिम सामना आपण बघितला जयदुर्गा सुरई आणि आईदेवी वडुनगर या दोन संघामध्ये। नक्कीच आईदेवी वडुनगर संघ या ठिकाणी अपात्र ठरलेला पुढच्या फेरीमध्ये पोहोचण्यासाठी मात्र चांगला खेळ केला होता आईदेवी वडुनगर संघाने। शेवटी या संघाला फक्त दोन धावांनी पराभूत व्हावं लागलेले। हार्ड लक आईदेवी वडुनगर आणि हार्ड लक ऑल टीम। जरूर ज्ञानेश्वर जिकने, जितना कठिन संघर्ष आप करते हो उतनी शानदार जीत होती है। अभिनंदन जय दुर्गा सुरई। सो गावदेवी पूर्णा आणि शेळमाता वळ सामना सुरू होण्या अगोदर नक्कीच नवीन 40+ खजिनदार विनोद चौधरी यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा येत आहेत गावदेवी पूर्णा संघाला, तसेच या आयोजनाला नियोजनाला सन्माननीय योगेश भोईर मराठा पंजाब आणि शेळमाता वळ संघाला हार्दिक शुभेच्छा येत आहेत। धन्यवाद विनोद चौधरी साहेब, आपला मनापासून आभार। पाहू शकतो आपण वेलकम ऑल द गेस्ट वा हॅलो पाहू शकतो आपण व्यासपीठ, आज व्यासपीठ झगमगते आहे। नक्कीच प्रमुख पाहुणे या व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत। सुजित पाटील पंच, एक मिनिट, दोन्ही संघाचे 12th मॅन आलेले आहेत। धन्यवाद, सामना सुरू करायचा आहे। सामन्याला सुरुवात होते, पहिला चेंडू हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न, मात्र एज लागते आणि याच बरोबर पंच सहमत, पहिला फलंदाज बाद। आणि कुठल्या प्रकारचे एक्सचेंज चुकी करत नाही, आनंद व्यक्त करतोय आणि मनोज टावरे यांना जायला लागेल। दुसरा गडी बाद होतोय गावदेवी पूर्णा या संघाचा। आज नवीन 40+ संघटनेचे सहसचिव धर्मेंद्र तांगडी यांचा वाढदिवस आहे। नक्कीच धर्मेंद्र तांगडी आपणास हार्दिक शुभेच्छा असतील या खासदार चषक 2017 वतीने। इंद्रपाल या षटकामध्ये तर बघितलं, प्रमोद पाटील तीन चेंडू टाकून झालेले आहेत आणि तीन चेंडूवर दोन फलंदाज हे बाद झालेले आहेत। खराब सुरुवात गावदेवी पूर्णा संघाची।
वसंत टावरे फलंदाजीसाठी पहिला चेंडू बॅकपटवर जाऊन चेंडूला पॉइंटकडे खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. तर मात्र पूर्णपणे खेळपट्टी आपल्याला रंग दाखवताना पाहायला मिळते, कारण रात्रीच्या प्रकाशात फलंदाजी करणं अवघड आहे. उलटा चेंडू स्वंग करण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू बॅटवर येत नाही, पॉइंटला चेंडू जातोय. लेग बायचा इशारा आता जाऊन पंचांचा. अतिरिक्त धाव, धावसंख्येमध्ये भर 2. मात्र 2-2 अशी अवस्था झालेली आहे गावदेवी पूर्ण संघाची. खरोखर का ज्ञानेश्वर खूपच चांगली गोलंदाजी करतोय इंद्रपाल. आतापर्यंत 2 विकेट इथे घेतलेल्या आहेत त्यांनी आणि धावसंख्या झालेली आहे ती 2. इंद्रपालने चांगली गोलंदाजी केलेली आहे, अचूक टप्प्यावर गोलंदाजी केलेली आहे. पहिल्याच चेंडूवर एक गडी मिळवला होता, मात्र नक्कीच स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आणि तिसरा फलंदाज बाद. आणि धावसंख्या होते ती 2. चांगली जादूगिरी अशी गोलंदाजी केलेली आहे. यस, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक खराब सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 3 फलंदाज हे पॅव्हिलियन मध्ये परतलेले आहेत आणि धावफलकावर धावसंख्या लागलेली फक्त 2. तर वसंत टावरे यांची जागा भरून काढण्यास नवीन फलंदाज येतो इथं प्रवीण. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते, मात्र नवीन फलंदाज खेळपट्टीवर येतोय प्रवीण. दुर्दैवीरित्या धावबाद झालेले होते वसंत टावरे. गोलंदाजी सुरुवात करतोय प्रवीण. नवीन फलंदाज प्रवीणच आलेला आहे आणि नक्कीच तसा मारा करण्यासाठी प्रवीण. प्रवीण टू प्रवीण असा आपल्याला सामना पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडला दिलीप जंबो. यावेळी मात्र नक्कीच चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. केला होता चेंडूला कुठल्याही प्रकारचं एक क्षेत्ररक्षण चुकी करत नाही, एक सुंदर सोपस झेल इथं पकडतोय आणि चालता करतोय फलंदाजाला. नीट अँड क्लीन टेलिकास्ट आपण पाहू शकतो प्रमोद पाटील, खरोखरच प्रिन्स मूवीज.
निश्चित ज्ञानेश्वर चिकने आतापर्यंत बघितलं तर गावदेवी पूर्ण संघाच्या तब्बल 5 फलंदाजांना खाते उघडत आलं नाही. या वर्षीच्या हंगामाचा विचार केला तर ग्रामीण क्रिकेटमधला एक अनोखा रेकॉर्ड घडला गेला होता. निश्चितच स्वर्गीय हेमंत पाटील चषकामध्ये जेव्हा विलासमुती राणा संघाविरुद्ध खेळताना गावदेवी वडगड संघाच्या तब्बल 8 फलंदाजांना खातं उघडत आलं. 8 फलंदाज शून्यावर बाधून पॅवेलियनमध्ये परतले होते. पुन्हा एकदा प्रवीण, यावेळी मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये, निर्धाव निघून जातोय. जबरदस्त गोलंदाजीचा नजारा पेश केलेला आहे पहिल्या षटकामध्ये इंद्रपाल, त्यानंतर प्रवीण. यावेळी मात्र चेंडूला स्लॉग केलेला आहे पुढे येऊन स्टेप आउट होऊन, आणि याच बरोबर 6वा फलंदाज या ठिकाणी होतोय बाद. केन हवा से जूझती भी नजर आ रही है, काफी अच्छा कैच पकड़ते हुए नजर आई. किसी भी एंगल से यहाँ पर पता नहीं चलता कि 40+ के मुकाबले है. यानंतर सिटी क्रिकेट मध्ये आपण पाहणार आहोत जय भोलेनाथ सरोलीपाडा आणि ट्रिपल एस दोन्ही संघाचे कर्णधार. आपण 4 षटकांच्या समाप्तीनंतर नाणेफेकीसाठी मान्यवर कक्षासमोर यायचे. जय भोलेनाथ सरोलीपाडा आणि ट्रिपल एस प्रवीण, ह्यावेळी मात्र सन्मान दिलेला आहे. नक्कीच फ्लाईट दिली होती चेंडूला, मात्र बघितलं होतं की पडझर होते. फक्त 2 धावा धावपळकावर लागलेले आहेत. 7 तब्बल फलंदाज बाद झालेले आहेत. जरूर कापेची गेंद डाली थी यहाँ पर, कैंसर क्रिकेट के कैंसर डाला था यहाँ पर, सन्मान दिया गेंद को. फुलटॉस चेंडू नक्कीच, मात्र मिडॉन वरून चेंडू डीप मिडॉन कडे जातोय. पहिली धाव वेगाने पूर्ण केलेली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नक्कीच हेही धोकादायक होऊ शकलं असतं. मात्र मेडन षटक टाकण्याचा मान मिळालेला नाही या ठिकाणी प्रवीणला. या षटकाचा जर विचार केला तर 5 चेंडूपर्यंत तब्बल 3 फलंदाजांना बाद करून एकही धाव दिली नव्हती. 6व्या चेंडूवर 2 धावा आलेल्या आहेत. अशा प्रकारे जर 2 षटकांचा विचार केला तर धावफलका एकदम निराशाजनक धावफलक आहे. 6-4 गावदेवी पूर्ण. मात्र अजूनही 2 षटके आहेत प्रमोद पाटील. या 2 षटकामध्ये एक 25-30 धावा आल्या तरी चांगली लढत पाहायला मिळू शकते. कारण पाहतोय आपण रात्रीचा प्रकाश आहे, आणि या अगोदर रात्रीच्या प्रकाशामध्ये जयदुर्गा सुरई संघाने 40 धावांचं संरक्षण केलं होतं आईदेवी वडूनगर संघासमोर. पाहायचं मात्र ओल्डी गोल्डी क्रिकेट असलं तरी त्यामधील थरारा कायम असतो. उर्वरित 2 षटकामध्ये काय घडतंय काय बिघडतंय आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समालोचन कक्षामध्ये सज्ज होत आहेत मायक्रोफोनवर माझे सहकारी समालोचक प्रमोद पाटील. वेलकम प्रमोद पाटील. धन्यवाद ज्ञानेश्वर चिकने. तर तुम्ही पाहतात क्लासिक फेस्टिवल मराठा पंजाब आणि शैलमतावर. तर मित्रांनो, एक जबरदस्त अशी टुर्नामेंट ठेवलेली आहे. एक जबरदस्त नयनदीप असे चमकताना दिसत आहे. खासदार चषक 2017 मध्ये सर्व दर्शकांचे पाहुण्यांचे आणि खेळाडूंचे हार्दिक स्वागत पाहू शकतो. आज पहिलाच दिवस आणि नक्कीच प्रेक्षकांचा प्रतिसाद आपण पाहू शकतोय. चांगला चेंडू चेंडूला कट करतोय, चेंडू जातोय एक शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने. एक धाव पूर्ण करतोय फलंदाज. एक धाव आणि संघाची धाव संख्या थोडीशी पुढे सरकते. धाव संख्या होते ती 5. कावदे पूर्णाच्या डग आउट मध्ये मात्र स्तब्धता पसरलेली आहे प्रमोद पाटील आपण पाहू शकतोय. कारण धावसंख्याच धावफलकावर अगदी निराशाजनक आहे. 6-5 बालकृष्ण पुन्हा सज्ज होतोय पुढचा चेंडू टाकण्यासाठी. सज्ज होतोय फलंदाज सचिन. शॉर्ट चेंडूचा चेंडूला पूल करण्यात येणार लागते, आणि अजून एक मोठा टिपला जातोय. बाद होतोय फलंदाज. काढतोय का नाही प्रमोद?
पुन्हा सज्ज होतोय. बालकृष्ण खूपच चांगली गोलंदाजी करतात. आतापर्यंत इंद्रपाल पहिले गोलंदाजी सज्ज झाला होता, दोन धावा दिल्या होत्या. त्याच्यानंतर प्रवीण यांनी दोन धावा दिल्या होत्या. चांगला चेंडू, चेंडूला स्लॉक करतो, चेंडू जातोय वाईडिश लॉन्गच्या मधून एका टप्प्याने चौकारासाठी. संख्या होती ती 10. जय भोलेनाथ सरवली पाडा आणि ट्रिपल एस सिटी क्रिकेट आपणास ऑफिशियल कॉल देण्यात येतोय. पुन्हा एकदा चार षटकांच्या समाप्तीनंतर कर्णधार नाणेफेकीसाठी मान्यवर कक्षासमोर हजर व्हायचे. पुन्हा सज्ज होते बालकृष्ण मुंडरा इन मधून. आता मात्र स्ट्राइकला असणार आहे संजय. बघूया डावखुरा फलंदाज आहे संजय, कशा पद्धतीने फलंदाजी करतोय. मात्र प्रमोदने जेव्हा चौकार मारला होता, नक्कीच प्रमोद हा पाचवा फलंदाज बनला होता या ओल्डी गोल्डी क्रिकेट मधील, जो चौकाराने खातं खोलतोय. मित्रांनो जो सामना चालू आहे तो म्हणजे 40+ सामना चालू आहे. चेंडूला फोर्स काय, चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेकडे एक टप्प्याने. आता मात्र कलेक्ट करतोय, एक धाव पूर्ण करतोय, दुसऱ्याचा प्रयत्न असेल दोन धाव पूर्ण करतोय. मात्र तिसरे धावासाठी एक बाद होतोय फलंदाज.
18 लो स्कोरिंग हा सामना आहे. 18 धावा झालेत आणि 19 धावांचं आव्हान असणार आहे. मात्र वाटतं एक धाव घेतलेली नाहीये. 17 धावा झालेल्या आहेत आणि 18 धावांचं एक आव्हान असणार आहे. तर वळूया सिटी क्रिकेट करे. जय भोलेनाथ सरोलीपाडा आणि ट्रिपल एस. ओव्हर टू सिद्धिक बाबे सर. धन्यवाद. मैच भी बहुत बड़ा. आइए बाला सीनियर इस वक्त जुड़ते हुए ट्रिपल एस के कैप्टन और बहुत मशहूर गेंदबाज जीत. मैं आवाज देना चाहता हूँ बहुत ही डैशिंग डायनामिक और जिसको मैं भिवंडियन एक्सप्रेस कहता था सुजीत पाटिल उर्फ तात्या जी. आपसे निवेदन है कि आपको टॉस के लिए आना है. डैशिंग हैंडसम पर्सनालिटी जिनको मैं भिवंडियन एक्सप्रेस भी कहता था. साथ में सचिन जोशी जी भी. सुस्वागतम. वेलकम वेलकम वेलकम. सुजीत पाटिल उर्फ तात्या जी के हाथों से टॉस होता हुआ अनेक अनेक धन्यवाद. द मैन क्रिएटिव स्पिन मेड कप 2005 बॉल लास्ट एक्सलेंट ओवर अगेंस्ट चैलेंज. जीत पहले ये बताइए कि सिटी क्रिकेट जब होता है तो एक रोमांचक होता है लेकिन यहाँ पर सिटी क्रिकेट 40 प्लस ग्रामीण गंगा जमुना सरस्वती का जो मिलन इलाहाबाद में हुआ है क्रिकेट का मिलन इस ग्राउंड पे हुआ है यहाँ है कैसा लग रहा है. फीलिंग तो बहुत अच्छी हो रही है कि ग्रामीण का 40 प्लस और एक भिवंडी सिटी ओपन भी चल रहा है तो इधर खेलने का मजा ही कुछ अलग है. जो ग्रामीण से भी खेल रहे हैं और फिर सिटी ओपन से भी खेल रहे हैं तो खेलने की मजा तो दोगुनी हो गई है. ये बताइए अपने टॉस जीता है क्या करना चाहेंगे. फील्डिंग. इसके पीछे क्या रीजन है कि आपकी तो दोनों बैटिंग और बॉलिंग दोनों अच्छी है फिर भी आपने फील्डिंग करने का निर्णय लिया. क्योंकि पिछले मैच में थोड़ा बॉलिंग में थोड़ा सा रन गए थे और इस बार हम थोड़ा कोई रिस्क नहीं लेना चाहते इसलिए. 6 ओवर का मुकाबला है. मैंडेटरी पावर प्ले 2 ओवर बहुत इंपॉर्टेंट रहेगा. ये बताइए कि ट्रिपल एस भी एक बहुत मजबूत टीम है कहाँ तक रोकना चाहेंगे. 6 ओवर का मुकाबला है तो हम कम से कम उन्हें 50 से 55 तक रोकना चाहेंगे. यस बाली ट्रॉफी में आपने बहुत अच्छा क्रिकेट खेला अभी खासदार में कुछ खास करने जा रहे हैं. बिल्कुल बहुत ही खास करने जा रहे हैं. ऑल द बेस्ट. बाला सीनियर आपका जब भी इंटरव्यू लेता हूँ सबसे पहले तो ये बात ध्यान में आती है कि आप बहुत महान क्रिकेटर हैं. ये बताइए महान क्रिकेटर की नज़र में ये जो महान शो है ये कैसा लग रहा है. मैं फर्स्ट टाइम खेल रहा हूँ खासदार चषक और मैं इधर हमको योगेश भोयर ने खेलने के लिए मौका दिया उसके लिए मैं बहुत बहुत उनका आभारी हूँ. और क्रिकेट के बारे में बोलना तो मेरी तो क्रिकेट लाइफ है. मैं पहले से क्रिकेट मेरी जान है. क्रिकेट के बारे में मेरे को कुछ भी बोलो मैं क्रिकेट के लिए जान दे सकता हूँ. यस खाड़ी के किनारे बिल्कुल वेस्ट इंडीज़ का एटमोसफियर है. क्या आपकी नज़र में टॉस इम्पोर्टेंट था. जीतते तो क्या करते. मैं बैटिंग के लिए लेने वाला था. नाइट का है तो चेसिंग करना थोड़ा हार्ड रहेगा. ये देखिए आपने इस सीजन में बहुत अच्छा क्रिकेट खेला है लेकिन कहीं ना कहीं जब बड़ी टीमें आ रही है तो वहाँ पे जो टेम्परामेंट है आपके खिलाड़ियों का वो गिर जाता है. ये बताइए कि 6 ओवर में कितने रन बनाना चाहेंगे. मैं सर 60 प्लस जाने का कोशिश करूंगा. और टेम्परामेंट की बात करें तो मेरे प्लेयर्स में बहुत एबिलिटी बहुत अच्छी है लेकिन बैड पैच रहता है मैं भी जानता हूँ. यस दबाव को झेलने की आदत होना चाहिए. ये बताइए कि वो कौन से बैट्समैन है जिन पे आप डिपेंड करते हैं कि अच्छी बल्लेबाजी करे. सुनील है क्या भोला है सोमनाथ है ऐसे है मेरे 3-4 बैट्समैन और मैं तो बोलता हूँ जो आएगा बैटिंग करने वो रन मारो बस. इन्हें हम ये अपेक्षा करें कि खासदार कप में खास मैच होने जा रहा है. हाँ इंशाल्लाह. ऑल द बेस्ट. द न्यूज फ्रॉम द ग्राउंड इज भोलेनाथ वन द टॉस दे डिसाइडेड टू बॉल फर्स्ट इज बैक टू द कमेंट्री बॉक्स. धन्यवाद. नक्कीच मी सन्माननीय आयोजक श्रीमान योगेश भोईर साहेबांना विनंती करतोय. सामाजिक कार्यकर्ते श्रीमान सुजित पाटील भाऊ यांचा आपण आदरपूर्वक सन्मानपूर्वक स्वागत आणि सन्मान करावा.
अविस्मरणीय अशी आठवण सन्मानचे हार्दिक आभार. बॅक टू कॉमेंटरी बॉक्स. धन्यवाद संदीप मोरे. इस वक्त मयूर भोईर महाबलेश्वर में यूट्यूब पे मैच देख रहे हैं. उन्होंने खासदार कप के लिए हार्दिक शुभकामनाएं दी और आने वाले मैच के लिए जय भोलेनाथ स्पोर्ट्स क्लब को ऑल द बेस्ट कहा है. धन्यवाद मयूर भोईर. खेल की शुरुआत और माइक्रोफोन पर आ रहे हैं नैनेश्वर चिकने. धन्यवाद भावे सर. पहिल्या चेंडूवर आपण पाहतोय पहिलाच फलंदाज बाद झालेला. या अगोदर ही इंद्रपाल याच्या पहिल्याच चेंडूवर पहिला फलंदाज बाद झाला होता. डावाची जेव्हा सुरुवात झाली होती त्यावेळी मात्र क्लिक करण्याचा प्रयत्न डाव्याशीच्या बाहेर निघून जातोय चेंडू यष्टी रक्षकाकडे. मात्र पंच या ठिकाणी वाईटची खून करतायत. अवांतर धावाने धावसंख्येचं खातं खोललं जात आहे शोलमाता वर्ल्ड संघाच्या. शेळूमाता वर्ल्ड संघाच्या 12th man 12वे खेळाडू आमच्या समालोचन कक्षामध्ये यायचे प्लीज. शैलेश आणि नरेंद्र ही सलामीची जोडी आपण शैलेश आणि नरेंद्र ही जोडी खेळपट्टीवर. मात्र इंद्रपाल पहिल्या चेंडूवर बाद झाला होता. मात्र चेंडूला नक्कीच ड्राईव्ह केलं. कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. इनफील्ड मध्ये सर्कल मध्ये चेंडू अडवला जातोय. तत्पूर्वी एक धाव पूर्ण केली जाते. एका धावाने संघाची धावसंख्या पोहोचते 2 वर. इंद्रपाल गोलंदाजी करताना ज्याप्रमाणे आपण बघितलं प्रमोद पाटील पहिला फलंदाज पहिल्याच चेंडूवर बाद केला होता. मात्र नंतर मात्र इंद्रपाल पहिल्याच चेंडूवर बाद होतोय. यावेळी मात्र पाहायचंय अपील केला जातोय कॉट बिहाइंडचा. मात्र पंचांकडून व्हाईटचा इशारा. लेग बायच्या लेग स्टंपच्या बराचसा बाहेरचा चेंडू होता. यानंतर चेंडूला हेलिकॉप्टर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये डीपला खराब क्षेत्ररक्षण. मात्र 2 धावा ह्या पूर्ण केल्या जातात. 2 धावाने संघाची धावसंख्या पोहोचते 5 वर. धावसंख्या 5. मात्र चेंडूला ड्राईव्ह केलेला करारा ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषेच्या बाहेर चेंडू जातोय चौकार. मात्र पुन्हा एकदा प्लिक केलेला आहे चेंडूला मिड विकेट क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण धोकादायक अशी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धाव पूर्ण.
प्रमोद पाटील एकेरी दुहेरी धावा आणि नक्कीच या ठिकाणी आपण पाहतो चौकार मारल्यानंतर अतिशय लहानसावा असा फटका मारला होता, दोन धावा पूर्ण केल्या जात आहेत, अशा प्रकारे धावसंख्या पोहोचते दुहेरी अंकामध्ये 11. पहिलं षटक मार्गस्थे ह्याने मात्र अपील, पंच सहमत नाहीयेत. आता जाऊन लेग बायचा इशारा येतोय पंचांचा. एक धाव पूर्ण, धावसंख्या झालेली आहे 12. पण पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 अशी धावसंख्या झालेली आहे. मात्र शेळूमाता वर्ल्ड संघाला या ठिकाणी 3 धावांची पॅनल्टी घोषित करण्यात आलेली आहे. या 3 धावा मात्र पहिल्या षटकाच्या या धावसंख्येमधून वजा केल्या जातात. धावसंख्या होते 9. नक्कीच कडक असे नियम आहेत 40+ संघटनेचे. 12th मॅन समालोचन कक्षामध्ये नव्हता आणि त्यामुळे शेळूमाता वर्ल्ड संघाला 3 धावांच्या पॅनल्टीचा सामना करावा लागलेला आहे. पहिल्या षटकाची समाप्ती, धावसंख्या 9. 18 धावांचं माफक लक्ष्य, अर्धा पल्ला पार केलेला आहे शेळूमाता वर्ल्ड संघाने. पण पाहतात क्रिकेट लाजवाब विथ शेळूमाता वर्ल्ड अँड मराठा पंजाब क्रिकेट क्लासिकल फेस्टिवल. विथ वर्ल्ड एक जबरदस्त असा क्रिकेटचा फेस्टिवल आपण पाहतोय, डे नाईट स्पर्धा. या सीझन मधील ग्रामीणची ही पहिलीच डे नाईट स्पर्धा. विजय गोलंदाजीसाठी येतोय राईट आर्म ओव्हर द विकेट, शॉर्ट रन अपनी गोलंदाजी करतोय नरेंद्र. उलटा चेंडू, नक्कीच मात्र फायदा उचलता आला नव्हता, एक धाव हवी होती नॉनस्ट्राइक यांच्या फलंदाजाला. मात्र मागे वळलेला बघितलं होतं, यष्टीरक्षकाकडे चेंडू मिळतोय. धावसंख्या 9. विजय आता मात्र चेंडूला नक्की स्वंग केलेले पाहायचे, मिड विकेट सीमा रेषेच्या बाहेर चेंडू जातोय. 6 धावांसाठी खासदार षटकार. चांगली कामगिरी, चांगली कामगिरी दिलीप जम्बो करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. युट्यूबवर जाऊन आपण खासदार चषक टाईप करा, नक्कीच ही स्पर्धा आपल्याला युट्यूबवर ही पाहायला मिळेल. यावेळी मात्र अजीब गरीब फटका आपण पाहतोय, यष्टीरक्षक थोडासा त्या ठिकाणी बसतोय. तत्पूर्वी एक धाव पूर्ण, धावसंख्या आता मात्र लेवल होते, दोन्ही
संघांची धावसंख्या लेवल होते विजय। यावेळी मात्र चेंडूला नक्कीच खेळून काढलेलं आहे, डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर षटकार।